नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. ग्रामीण पातळीवर शासन आणि जनता यातील अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील. त्यांना शासनाचं नाक कान डोळे समजलं जातात. ऐतिहासिक काळापासून चालत आलेले हे पद आधुनिक काळातही गावात कायदा सुव्यवस्था आणि जातीय सलोखा राखण्यात अग्रेसर आहे. मात्र 24 तास जबाबदारीने कामकाज सांभाळत असताना सुद्धा अल्प मानधन आणि इतर सोयीसुविधा त्या मानाने मिळत नाहीये. त्या मिळाव्यात याकरता महाराष्ट्र शासनाकडे मरागाका पोलीस पाटील संघाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात संबंधित सर्व मंत्री महोदयांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन बैठका झाल्यात. राज्य सर्व सन्माननीय पालकमंत्री आणि आमदार महोदयांना निवेदनातून विनंत्या करण्यात आलेल्या आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे 22 डिसेंबर 2022 रोजी हजारो पोलीस पाटलांचा विराट मोर्चा काढण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत आश्वासनेच मिळत आहेत. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, कोतवाल, आशा वर्कर यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे आणि पोलीस पाटलांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. आमच्या खालील मागण्यांवर लवकरात लवकर योग्य निर्णय व्हावा याकरता शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस पाटील नागपूर येथे विधान भवनावर त्यांनी मोर्चा काढला. आज हिवाळी अधिवेशनाचा 6वा दिवस सुरू आहे. खरं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार सुंदर म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता व दशा येईल देशा. आपल्या गावातील महत्वाचा दुवा म्हणजेच पोलीस पाटील आणि पोलीस पाटील आज रस्त्यावर उतरलेले आहेत. कुठेतरी सरकारवर त्यांचा असंतोष व्यक्त होताना दिसते आहेत. तर या पोलीस पाटलांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते आपण त्यांच्याच कडनं जाणून घेऊयात. नमस्कार सर, तुमचं पूर्ण नाव सांगा. मी अरुण पाटील बोडके, नाशिक जिल्हा अध्यक्ष. आमच्या प्रमुख मागण्या, आम्ही सर्व पोलीस पाटील या मोर्चासाठी पूर्ण राज्यभरातून आलेलो आहे. आम्हाला 18,000 रुपये मानधन झालं पाहिजे. ग्राम कायदा 1967 त्यात सुधारणा करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. वयवर्ष 60 वरून 65 केलं पाहिजे आणि आम्हाला सेवानिवृत्तीनंतर एक रकमी रक्कम 5 लाख रुपये दिले पाहिजे. त्यानंतर आमच्या वारसांना अनुकंपावरती घेतलं पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे नूतनीकरणाचा तो 5 वर्ष 10 वर्षाचा जो लागलेला कायदा तो कायमचा बंद केला पाहिजे. नूतनीकरण हे आमचं कायमचं बंद होऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर अनेक दिवसापासून आम्ही हा लढा देत असलो. हा लढा देत असताना या सरकारने आमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे. पण येत्या 2024 इलेक्शनमध्ये आम्ही सर्व राज्यातील पोलीस पाटील या शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या आमदारकी असेल, खासदारकी असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व निवडणुकांमध्ये पोलीस पाटील हा असा दाखवून देईल की राज्य सरकारसुद्धा पोलीस पाटलांना लक्षात ठेवल की आपण यांची मानधन वाढ जर केली नाही तर 100% येणाऱ्या 2024 इलेक्शनमध्ये आम्ही या सरकारला नेस्त काबू केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, आम्ही कोणाचं मागत नाही. आम्हाला आमचा न्याय हक्क दिला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही 6,500 रुपये मानधनावर काम करतोय. आम्हा आरोग्याचा विषय आला, शिक्षणाचा विषय आला, आमच्या मुलांचा कौटुंबिक विषय आला, तालुक्याच्या गावाला जायला लागतंय, जिल्ह्याच्या गावाला जायला लागतंय. आम्हाला अतिशय अल्प मानधनावरती काम करताना 6,500 रुपये अल्पश मानधन आहे. त्यासाठी आम्हाला 15,000 रुपये कमीत कमी 18,000 रुपये मागणी आहे. पण कोतवालांपेक्षा 1 रुपया तरी आम्हाला मानधन वाढ मिळाली पाहिजे. हा आमचा हक्क आहे आणि तो घेतल्याशिवाय राहणार नाही. आंदोलन केल्याने आमच्या पोलीस पाटलांच्या मागण्या मान्य होतील असं जरी आम्हाला वाटत असलं तरी शासनाला जाग यावी, शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा याकरिता आम्ही ही आंदोलनं करत आहोत. गेली अनेक वर्षापासून आमच्या पोलीस पाटलांच्या मागण्या प्रलंबित आहेत. केवळ मानधनवाढ नाममात्र होते पण आमच्या अपेक्षेप्रमाणे मानधनवाढ होत नाही. आम्ही ह्यावेळी माफकच अपेक्षा केलेली आहे, केवळ 18,000 मानधन व्हावं. त्यापेक्षाही मागणी आम्ही जास्त केली असती पण शासन नगण्य मागणी समजू नये म्हणून आम्ही 18,000 मागणी आता ह्यावेळी केली. आणि 18,000 मानधन आम्हाला झालंच पाहिजे. निवृत्तीनंतर ठोस रक्कम मिळाली पाहिजे. 1967 जो ग्राम पोलीस पाटील अधिनियम आहे याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. कारण तो ग्राम पोलीस पाटील अधिनियमामध्ये ज्या काही अटी आहेत त्या पोलीस पाटलांना कर्तव्य बजावताना खूप त्रासदायक आहेत. त्या अटी आम्हाला कमी करून
ज्या नवीन जे आर झालेले त्यांचा समावेश त्या 1967 ग्राम पोलीस पाटील अधिनियमामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे. पोलीस पाटलांचा आमचा नूतनीकरणाचा जो प्रॉब्लेम आहे की पोलीस पाटील चांगल्या पद्धतीने गावामध्ये काम करतो आणि चांगलं काम करत असताना त्याला हितशत्रू निर्माण होतात. नूतनीकरणाच्या वेळी पोलीस पाटील आपलं नूतनीकरण व्हावं म्हणून मागणी करतो, त्यावेळी हे हितशत्रू त्या पोलीस पाटलांवर खोट्या नाट्या तक्रारी करून त्याचं नूतनीकरण थांबवलं जातं. पर्यायाने कधी कधी पोलीस पाटलाचं पद निलंबित केलं जातं. म्हण ही जी अट आहे एक आपली पोलीस पाटलांचं नूतनीकरणाची ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पोलीस पाटलाला चांगलं निर्भीडपणे काम करण्यात त्यांना मुभा मिळत नाही. म्हणून मॅडम आमच्याकडे असं आहे, आमचे जे पोलीस पाटील आहे हे सगळे वंचित घटक आहे, त्याच्यामध्ये सगळा समाज आलाय, आदिवासी असाल हजार ह्या लोकांना 6,500 रुपयामध्ये काम करता येत नाही, यांना 6,500 मानधनामध्ये लोकांची मजुरी करता येत नाही. आज आमच्याकडे महिला पाटील आहे, त्या महिलांना 6,500 त्यांचं एक तर मानधन वेळ होत नाही आणि जे मानधन मिळतं ते 4-4, 6-6 महिन्याला मिळतं, त्यांना मजुरी करता येत नाही, कामावर जाता येत नाही. त्यामुळं आमची ही मागणी आहे का आमच्या लोकांना सगळ्यांना 18,000 मानधन मिळवलंच पाहिजे, त्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही धरत आम्ही अमरोपोषण करणार आहे इथून पुढं. ही आमची खरी मागणी आहे. मी गोंदिया जिल्हा महिला महासचिव महिला आघाडी पोलीस पाटील संघ आहे. आमचं पोलीस स्टेशन आहे तिरोडा. आमची प्रमुख ही मागणी आहे की आम्ही ऍक्च्युअली आम्ही दोन डिपार्टमेंटचे काम करतोय, पोलीस प्रशासनाचं पण काम करतोय चोखपणे आणि गृह विभागाचे जे पण महसूल विभागाचं काम असतं ते पण आम्ही करतोय, पण दोन्ही डिपार्टमेंटचं अगदी चोखपणे काम करू नये. जेवढं आमचं जे मानधन आहे ते अतिशय तुटकं आहे, त्या एवढ्या तुटक्या मानधनामध्ये आम्ही आपला उदरनिर्वाह करायचं, आपल्या मुलांचं शिक्षण आम्ही करायचं हा आमच्या पुढे अतिशय म्हणजे प्रश्नच आहे. त्यामुळे शासनाला आमची ही अशी नम्र विनंती आहे, एक तर आम्ही बघा शासन आम्हाला म्हणते आम्ही कायदा सुव्यवस्थेची पुजारी आहे, तर कायदा सुव्यवस्थेचं एक औचित्य साधूनच आम्ही आजपर्यंत आपल्या न्याय हक्काला आम्ही लढा दिला. पण एक कुठल्या गोष्टीला पण कसं लिमिट असतं, कुठल्या गोष्टीला एक लिमिट असतं, त्यामुळे शासनाला आम्ही परत विनंतीच करतोय की आम्हाला कुठल्या तरी विनंती व्यतिरिक्त शासनाने आम्हाला बाध्य करू नये. आमची जी चरण सीमा आहे, आमची जी क्षमता आहे, त्याची जी कसोटी आहे ती शासनाने बघू नये. आम्हाला आमच्या चाकोरीबद्धमध्येच शासनाने राहू द्यावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, आमचे महागाई एवढी वाढलेलं आहे त्यामुळे आमचे जे मानधन आहे ते शासनाने 18,000 करावं. आणि आम्ही नक्षलाइट एरियामध्ये येतो मॅडम, आमचं गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्ह्यात नक्षलाइट मध्ये आहे त्यामुळे आम्हाला अतिरिक्त त्याचं हे द्यावं. आमचे पोलीस पाटील मृत्युमुखी पडत आहेत, जे नक्षली आहेत त्यांच्याद्वारे त्यांचं मर्डर होत आहे, त्यामुळे असं करीत असताना त्यांच्या जे हा जो परिवार आहे त्यांचा त्यांची अतिशय हालाकीची परिस्थिती झाली आहे, त्यामुळे त्यांना त्याचं ते हे मिळावं, त्यांना रिकव्हरी मिळावं हीच आमची मागणी आहे. आणि आम्हाला अतिरिक्त मिळावं आणि मानधनाने आपला पाठपुरावा करावा एवढी शासनाला आम्ही विनंती करतोय. मी विजय माधवराव कोल्हे पोलीस पाटील तळोदी पोलीस स्टेशन सेलू. ताई मी आपला सांगू इच्छितो का बा, गेल्या 30 वर्षापासून केवळ 1,000, 1,500 आणि 800 आणि शेवटची वाढ साधारणतः 3,500 रुपये याच्याशिवाय पोलीस पाटील यांना कुठल्याही प्रकारचं मोबदला मिळालेला नाही. आणि भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या एरियामध्ये माओवाद्याकडून नक्षलवाद्याकडून पोलीस पाटलांची हत्या केली जाते आणि या हत्येचा मोबदला त्या पोलीस पाटलांचं कुटुंब रस्त्यावर होऊन जाते. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बघा, महसूलशी संबंधित कामं, पोलीस स्टेशनशी संबंधित कामं आणि याही व्यतिरिक्त म्हणजे एक पालकत्वाच्या भूमिकेमध्ये कोणत्याही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला रोल अदा करतो, आम्ही आमचा पालकत्वाचा रोल अदा करतो. आता एवढी मोठी महामारी येऊन गेली, या महामारीमध्ये देखील पोलीस पाटील एक ढाल बनके खडा था, गाव के ढाल बनके खडा था पोलीस पाटील. म्हणजे COVID-19 मध्ये अत्यंत महत्वाचा रोल अदा केला. घरीच कधी ज्या माणसानं दळण आता शक्की आता नाही लाया होऊंगा किसी ने उसने भी किसी के घर का आता लेके आया वो बंदा, तो पोलीस पाटलांनी COVID-19 मध्ये अत्यंत महत्वाचा रोल निभावला. तर हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए। रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए। रेणुका ज्वेलर्स, रेणुका, रेणुका ज्वेलर्स। रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इम्पीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।